Thank you.
रिक्षा चालक मालक व्यापारी संघटना आणि वडम्मा मित्र मंडळाला धन्यवाद देतोय, कारण या ठिकाणी आज आम्हा दोन्ही भावांची निवड या परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी हरिनामाचं हे सेवा त्या परमेश्वराजवळ नतमस्तक होऊन आणि तुमच्या जनता जनार्दन दलांसमोर विनम्रपणे नतमस्तक होऊन जे सुस्वर असं भजन केलं जातं तेच भजन आहे। आणि आज जोडीला बुवा लाभलेले म्हणजे संदीप नाईक दिले बुवा, मला वाटतं गेल्या वर्षी सुद्धा बुवांची या ठिकाणी या स्टेजला वारी झाली, मी प्रथमच या ठिकाणी आणि ही संधी त्या मला मंडळाला आयोजित करून दिल्याबद्दल एका मंडळासाठी जोरदार टाळ्या होऊ देत। एक नम्रतेची विनंती आहे की जे रस्त्यावरती त्यांनी कृपया करून इथे बैठक घातली आहे त्यांनी समोर येऊन बसला तर बरं, कारण गाड्या येत जात असतात त्यामुळे त्यांना अडचण न होण्यासाठी तुम्ही इथे आला तर बरं होईल, कारण जेवढे तुम्ही जवळ येऊन बसाल तेवढा आमच्यासाठी चांगलं आहे। दोन्ही गुवांसाठी ही कळकळीची विनंती आहे तुम्हाला, कारण गुवा रसिकजन जरी थोडके असले तरी चालतील, आमचा गर्दी नको पण दर्दी रसिकजन हे महत्वाचं आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकदा रसिकजनांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत। सुंदर प्रकारे साऊंड सिस्टीम आम्हाला लाभलेत, मला वाटतं सडेकर बंधू सुंदर प्रकारे साऊंड सिस्टीम आहे, एकदा त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होत। या ठिकाणी प्रथमच बारीची सुरुवात माझ्याकडे असल्यामुळे प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण आणि तत्नंतर मनोरंजन आणि मनोरंजन भजन करता करता इकडचे तिकडचे किस्से सांगून मनोरंजन दोन्ही बुवा करणार, कारण आम्ही विदाउट गुरुचे बनावट केले बुवा तर नक्कीच नाही आणि चांगल्या प्रकारे आज जोडीला असल्यामुळे क्लेश भानगड ही काय होणार नाही। कारण आजकाल कसा ब्रॅकेट ब्रॅकेट चालू झाली आहे, कोण हा देवा हा नको तोच हो, पण असा आम्ही दोन्ही बुवा त्या ह्याच्यात नाही, त्यामुळे जो कोण असतात त्याच्यावर भारी करायची, पण वगैरे वाईफळ बोलणार नको आमचं ऐका बरं, बऱ्याच दिवसात उघडवला बघा बाबा तुमचा पाया पडतो तुम्ही हाच तसेच झोपराव माऊली बाकी काय नाही आमचं आम्ही दोघे जण बाजू राहून तुम्ही तिसरी बारी करून मोकळे बसाल। या ठिकाणी प्रथमतः परमेश्वराच्या नामासमधून नृत्य सेवेला सुरुवात करतोय आणि हळूहळू मनोरंजन हे नक्कीच होणार, कारण तुमची साथ, कारण तुमची साथ म्हणजे तुमच्या टाळ्या हे आम्हा दोन्ही गुवांसाठी टॉनिक असेल, कारण बाबा मी खरंच सांगतो कारण आजकाल प्रतिसाद हा तुमचा जर नसेल तर आमचा जाऊ दोन्ही गुवा काय कळणार नाही काय हवं तुमचा आणि काय नको, कारण मगाशी सांगितलं अलाउन्सिंग करून की भजन नम्रपणाने भजन झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी भजन हे करण्याचा पूर्णपणे आम्ही दोन्ही बुवा प्रयत्न करणार, त्याचबरोबर मनोरंजन हे असणार थोडं शंभर टक्के बुवा, पण या ठिकाणी त्या माता भगिनींच्या कानावरती हात येईल असं काय वाईट मात्र दोन्ही बुवा मी अशी न बोलता मनोरंजन करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार। Ah, 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 ah.
ठेवला टिकू टिकूला पुढे काय तो होऊ दे.